मुलांनो, मराठी या विषयाच्या माध्यमातून आज आपण इयत्ता 8वीमध्ये एक कविता आहे त्या कवितेचं नाव आपण पाहू आणि या कवितेची माहिती घेऊया. आता बऱ्याच वेळा आपण ग्रामीण भागामध्ये खेडेगावामध्ये ज्यावेळेस आपण जातो, फिरायला जातो किंवा सहलीला जातो, त्यावेळेस आपण रेल्वेमधून बसमधून अशा अनेक ग्रामीण भागातील गावांची आपल्याला ओळख होते. ती गावं आपल्याला प्रवासामध्ये दिसतात, लागतात आणि मग अशा गावांना आपण काय करतो, भेट देतो. कारण अशा गावामध्ये असणारं वातावरण, घरे, डोंगर, त्या डोंगराशेजारून वाहणारी नदी, त्या ठिकाणी राहत असलेले लोक, ते लोक करत असलेली शेती, या सगळ्यांची आपल्याला माहिती काय होते, आपणाला आपण ती घेतो. जसं आपण सहलीला गेल्यानंतर गावाची माहिती घेतो, प्रवासाला जात असताना गावात आपण प्रवास करत असताना त्या गावाची आपण प्रत्यक्ष ती पाहतो. मग अशा वेळेस आपणाला त्या गावाची पूर्ण माहिती घेत असताना त्या गावाचे वातावरण, त्या गावामध्ये राहत असले लोक, त्यांचं राहणीमान, त्या गावाशेजारून जाणारी नदी, त्या गावाच्या भोवताली असणारे डोंगर, या सगळ्यांची आपणाला माहिती घ्यावी लागते. मग अशीच माहिती आपण पान क्रमांक 36 त्या कवितेचं नाव आहे गावाभोवताली डोंगर. आणि हे गावाभोवताली जे डोंगर आहेत ते एक शेतकरी गीत, शेतकरी गीतावर आधारित ही कविता आपणाला पांडुरंग वनमाळी यांनी या ठिकाणी त्याची माहिती त्यांनी आपल्या कवितेच्या माध्यमातून सांगितली आहे. गावाभोवताली डोंगर, आमच्या भोवताली डोंगर, गावाभोवताली डोंगर, आमच्या भोवताली डोंगर, तांबड फुटल्यावर जाऊ समद शेतावर, काम करू काम भराभर. तांबड फुटल्यानंतर आपण काय करू, आपल्या गावाच्या शेतामध्ये जाऊ. समदी म्हणजे सर्वजण, समद म्हणजे सर्वजण. करू काम भराभर, भराभर म्हणजे काय, भरपूर काम करू. तांबड फुटल्यानंतर आपण समदीजण सर्वजण काय करू, डोंगराभोवती असणाऱ्या शेतावर जाऊ आणि त्या ठिकाणी जाऊन काय करू, काम भराभर करू. तांबड फुटल्यावर जाऊ समद शेतावर, काम करू भराभर, गावाभोवताली डोंगर, आमच्या भोवताली डोंगर. पुढे, शेत कापणी झाल्यावर खाऊ भाजीनी भाकर, कंस जमवू भाराभर. शेतामध्ये आलेलं पीक कापल्यानंतर आपण काय करू, खाऊ भाजी आणि भाकर. आणि भाजी आणि भाकर खाल्ल्यानंतर शेतामध्ये असणारी कणसं, जी कापलेली कणसं आहे, ते आपण काय करू, जमू म्हणजे एकत्रित करू. भाराभर म्हणजे काय करू, ते एकत्रित करू, भरपूर एकत्रित करू. शेत कापणी झाल्यावर, शेत कापणी म्हणजे शेतामध्ये कापणी झाल्यानंतर जे कणसं असतात ना, ते कणसं आपण भाजी आणि भाकरी खाल्ल्यानंतर काय करू, जमू एकत्रित करू. शेत कापणी झाल्यावर खाऊ भाजीनी भाकर, कंस जमू भाराभर, गावा भोवताली डोंगर, आमच्या भोवताली डोंगर. सारं जाऊ खळ्यावर भात झोडू या सत्वर, घालू वार तालावर. सारं जाऊ खळ्यावर म्हणजे सगळेजण आपण काय करू, खळ्यावर जाऊ. भातचं पीक जे आले ना, त्याची कंस काय करू, झोडू. झोडू म्हणजे काय करू, झोडपून काढू. सत्वर म्हणजे काय करू, तर ते लवकर झोडपून काढू. सारं जाऊ खळ्यावर भात झोडू या सतवर, घालू वार तालावर. आणि आपण काय करू, हे तालावर वार असताना आपण काय करू, त्याचे घालू वार तालावर, त्या झोडपलेल्या सत्वर लवकर झोडपलेल्या खळ्यावर जाऊन, सगळेजण खळ्यावर जाऊन भाताची जी शेती केली, जी कणसं आहेत, ती कणसं आपण काय करू, वाऱ्याच्या तालावर धरूया. म्हणून कवी म्हणतो, सारं जाऊ खळ्यावर भात झोडू या सत्वर, घालू वार तालावर, गावा भोवताली डोंगर, आमच्या भोवताली डोंगर.
सोनं पिकवणी धरतीवर, मात करायची गरिबीवर, नको हवाला दैवावर. शेतामध्ये जाऊन समधीजण जाऊन आपण काय करू, शेतामध्ये असणाऱ्या सोनं पिकवू, धान्यरूपी सोनं आपण पिकवू, आणि हे धान्यरूपी सोनं पिकवून आपण काय करू, आपल्या गरिबीवर मात करू. सोनं पिकवणी धरतीवर, मात करायची गरिबीवर, नको हवाला दैवावर. आणि हे आपण सोनं पिकवत असताना, धरतीवर सोनं पिकवत असताना, गरिबीवर मात करत असताना आपण काय करायचं, देवावर हवाला ठेवायचं नाही, सगळं काही देव करेल असं म्हणायचं नाही. तर आपण काय करायचं, शेतामध्ये जाऊन गरिबीवर मात करायची असेल तर आपल्याला शेतामध्ये धान्यरूपी सोनं पिकवावं लागेल. आणि हे पिकवत असताना आपण देवावर हवाला ठेवून शेती करायची नाही, तर शेती आपण मेहनत करून, परिश्रम करून फुलवायची. म्हणून कवी म्हणतो, सोनं पिकवून धरतीवर, मात करायची गरिबीवर, नको हवाला दैवावर, गावा भोवताली डोंगर, आमच्या भोवताली डोंगर. आणि हे शेत पिकवण्यासाठी आपण काय करू, कोणाचा आधार घेऊया, तर आपण आपल्या बँकांचा आधार घेऊया, नॅशनलाइज बँकांचा, राष्ट्रीयकृत बँकांचा आपण काय करू, आधार घेऊ. आणि देऊ जुलूमाला ठोकर, राष्ट्रीय बँकांचा आधार घेऊन, कर्ज घेऊन आपण काय करू, आपल्या शेतीमध्ये सोनं पिकवू आणि आपण आपल्या गरिबीवर मात करू. घेऊ बँकांचा आधार, देऊ जुलूमाला ठोकर. आणि आपला जो जुलूम करणारे लोक आहेत, आपल्यावर अन्याय करणारे लोक आहेत, त्यांना आपण काय करू, ठोकर म्हणजे ठेच मारू. फेकू सावकारी आरपार. आणि असे ठेच मारत असताना, ठोकर मारत असा आपण सावकारी कर्ज जे आहे ना, बिलकुल घेणार नाही. तर कर्ज घेण्यासाठी आपण आधार घेऊतो राष्ट्रीयकृत बँकांचा. म्हणून कवी म्हणतात, घेऊ बँकांचा आधार, देऊ जुलूमाला ठोकर, फेकू सावकारी आरपार. घेऊ बँकांचा आधार, देऊ जुलूमाला ठोकर, फेकू सावकारी आरपार, गावा भवताली डोंगर, आमच्या भवताली डोंगर. करू मेहनत या अपार, घेऊ संगाती कामगार, जाऊ अन्याय सामोर. आपण शेतामध्ये जाताना मेहनत करूया, परिश्रम करूया, अपार मेहनत करूया, कष्ट करूया. आणि हे कष्ट करत असताना आपल्याबरोबर आणखी लोकांना आपण बरोबर घेऊया, आपल्याबरोबर कामगारांना घेऊया, संगत ठेवूया. आणि आपल्यावर जो अन्याय करतो त्याला आपण काय करूया, सामोरे जाऊया, अन्यायाचा विरोध करूया. म्हणून कवी म्हणतो, करू मेहनत या अपार, घेऊ संगाती कामगार, जाऊ अन्याया सामोर, गावा भोवताली डोंगर, आमच्या भोवताली डोंगर. म्हणून कवी म्हणतात, आपण मेहनत करूया, आपल्याबरोबर कामगार घेऊया, आपल्याबरोबर अनेक लोकांना घेऊया, आणि आपल्यावर अन्याय करणाऱ्याला आपण चांगला धडा शिकूया, शेतामध्ये परिश्रम करूया, मेहनत करूया. जाती समद्या गाडू यार, करू समद्यांचा आदर. आणि आपण समाजामध्ये राहत असताना, समाजामध्ये वागत असताना जातीभेद आपण मानायचा नाही, जातीभेदांना आपण गाडून टाकायचा आणि एकमेकांचा आदर का राखायचा, समद्यांच्या जाती धर्माचा आदर राखायचा. नांदू समतेने सान थोर, सान म्हणजे लहान, नांदू समतेने या ठिकाणी आपण लहान थोर मिळून मिसळून राहू. गोडी गोविंदाने आपण काम करू, गोडी गुली गुलाबीने राहू. जाती समद्या गाडू यार, करू समद्यांचा आदर. या जाती भेद जे आहेत ना, या आपण समधे काय करू, शेतामध्ये काम करत असताना गाडून टाकू. करू समद्याचा आदर, या जातीच्या भिंती आपण काय करू, पाडू आणि समद्यांचा आदर करू. आणि सगळेजण नांदू समतेन सान थोर, म्हणजे लहान थोर ती जी मंडळी आहेत ना, आपण एकत्रित एक दिलाने आपण काम करूया. म्हणून कवी म्हणतात, जाती समद्या गाडू यार, करू समद्यांचा आदर, नांदू समतेन थान लहान थोर, लहान म्हणजे सान, गावा भोवताली डोंगर, आमच्या भोवताली डोंगर. धरती मातेची लेकर, वैरी घालू या बाहेर, राखू देशाची सांड. धरतीची माती लेकर आपण काय करूया, या धरतीची माती, या धरतीची आपण या मातीची लेकर आहोत. एकमेकांमध्ये आपण वैर न ठेवू, गुण्या गोविंदानं राहू, भाईचारेच्या बंधुभावाने आपण या ठिकाणी राहू आणि या देशाची शान राखू. धरती मातीची लेकर, वैरी घालू या बाहेर, राखू देशाची शान, गावा भोवताली डोंगर, आमच्या भोवताली डोंगर. आमच्या भोवताली डोंगर
गावा भोवताली डोंगर, धरती मातीचे आलेकर, वैरी घालूया रसार, देशाची शान राखूया आपण, धरतीची लेकरे आहोत, वैरी आपल्या आपल्यामध्ये वैर न ठेवता आपण आपण या देशाची शान राखूया. कवी पुढे म्हणतात, घेऊ ब्रह्माचा अवतार या धरतीवर आपण काय करूया, घेऊ ब्रह्माचा अवतार हाती एकीच हत्यार. हा ब्रह्माचा अवतार घेत असताना आपण हाती आपल्या एकच हत्यार ठेवू, ते म्हणजे एकीचं, संघटनेचं, समूहाचं. घेऊ ब्रह्माचा अवतार हाती एकीच हत्यार, राहू बिनीला आम्ही मोर. आणि हे एकीचं हत्यार आपण राखताना आम्ही काय करूया, सर्वजण पुढे येऊया. राहू बिनीला आम्ही पोर मोर, घेऊ ब्रह्माचा अवतार हाती एकीच हत्यार, राहू बिनीला आम्ही पोर मोर. गावा भोवताली डोंगर, आमच्या भोवताली डोंगर, या धरतीवर या मातेची लेकरं आम्ही ब्रह्माचा अवतार घेऊ, हाती एकीचा हत्यार ठेवू, आणि सर्वजण आपण संकटाला सामोरे जाऊया, मेहनत करूया, परिश्रम करूया, आणि आपल्या शेतामध्ये शेती करूया. आणि ही शेती करत असताना कोण आपल्यावर अन्याय करत असेल त्याचा विरोध करूया. म्हणून घेऊ ब्रह्माचा अवतार हाती एकीच हत्यार, राहो बिनीला आम्ही मोर. म्हणून पांडुरंग वनमाळी म्हणतात, गावा भोवताली डोंगर, आमच्या भोवताली डोंगर. अशा तऱ्हेने शेतकरी गीताच्या माध्यमातून कवी पांडुरंग वनमाळी यांनी ही कविता आपल्याला शेतकरी गीताच्या माध्यमातून ठेवली आहे. आता या गीतावरच शेतकरी गीतावरच आधारित किंवा या कवितेवर आधारित एक दुसरे एक गीत आहे, त्या गीताची आपण माहिती घेऊया. शेतकरी राजा नाच रे हा, नाच गड्या सोन्याचा दिसा जाय रे, नाच गड्या सोन्याचा दिसा जाय रे. शिवार फुललर बलगड दादा बल संगत कांदा झुंझू मुंजू च कोंबड बघ आरवल रिया झुंझू मुंजू च कोंबड बघ आरवल र बलगडी दादा बल चकमुक चेतीवलर बलगणी दादा बल
ची सावली वो पकड़ में चिट्ठो में केली हाय राणा तो बावरी ची सावली वो पकड़ में चिट्ठो में केली मनु सक्रातिला चांग फलर किया मनु सक्रातिला चांग फलर पलगड़ी दादा फल मुलांनो, इयत्ता 8वीमध्ये आपण पान नंबर 36 जी कविता होती गावाभोवताली डोंगर जे शेतकरी गीत आहे या गीतावरच आधारित आपण शेती म्हटलं की ग्रामीण भागाला आणि या ग्रामीण भागावर आधारितच बलगडी दादा बलर हे शेतकरी गीतही आपण काय करूया या ठिकाणी ऐकलेलं आहे. आता हे गीत ऐकत असताना आपण या कविते या गीतामधले जे शब्द आहेत ग्रामीण भागातील शब्द आहेत ग्रामीण जो बाज आहे याची माहिती आपण काय केली गावाभोवताली डोंगर या कवितेबरोबरच बलगडी दादा बलर या गीताची पण आपण काय केली माहिती घेतली आहे. तर पुढच्या तासाला तुम्ही पान नंबर 36 पांडुरंग वनमाळी यांची जी कविता आहे ती संपूर्ण कविता नोटबुकमध्ये सुंदर हस्ताक्षरामध्ये लिहून या ठिकाणी मला तुम्ही सेंड करायची आहे. आणि ही कविता लिहित असताना या ठिकाणी जे ग्रामीण भागातील शब्द आलेत उदाहरणादाखल तांबड समद भाजीनी भाकर कंस या शब्दांना अंडरलाईन करून काय करायचे त्या शब्दांचे अर्थ लिहून मला तुम्ही व्हॉट्सअपच्या माध्यमातून सेंड करायचे आहेत. या ठिकाणी थांबूयात आपण. धन्यवाद.